राज्यातल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या मवाळ भूमिकेच्या निषेधार्थ विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी विरोधकांची मागणी. आर्थिक बाबतीत महाराष्ट्र आजही अव्वल स्थानावरच असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा. मात्र विद्यमान सरकार हे स्थगिती सरकार असल्याचा त्यांचा आरोप. नागरिकत्व कायद्याच्या पार्श्वभूमीवर आसाममधल्या परिस्थिती सुधारणा. इंटरनेट सेवा मात्र उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत बंद. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी वाहिली आदरांजली. मुंबईकरांच्या सुरक्षेबाबत विविध उपाययोजना करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना. देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर पथकर भरण्यासाठी आजपासून फास्टॅग अनिवार्य. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याला चेन्नईमध्ये सुरुवात. भारताची आश्वासक सुरुवात. नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्या सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आज नागपुरात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही राज्य कारभार आणि सरकार म्हणून ज्या काही अशा अपेक्षा जनतेच्या आमच्याकडनं आहेत त्या पूर्ण करण्यासाठी समर्थ ठरू. ज्या वेळेला आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवत होतो तेव्हा मी बोललो होतो की मला शेतकऱ्याला केवळ कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करायचं आहे आणि त्या दिशेने आमची पावलं नक्कीच आम्ही टाकत आहोत. लवकरात लवकर जो काही चांगला निर्णय घेता येणं शक्य असेल तो घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जनतेची हीच अपेक्षा आहे की आम्ही त्यांना दिलेली वचनं ही कधी पूर्ण करणार. आम्ही नक्की पूर्ण करणार. एक गोष्ट मी आपल्या सर्वांच्या माझ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने आपल्या समोर सांगतो आहे की एकूणच राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे त्याचा आढावा घेतल्यानंतर सत्य चित्र हे आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसमोर लवकरात लवकर आणणार आहोत. शिवस्मारकाच्या संदर्भात घोटाळा झाला असेल तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असं ते म्हणाले. सगळ्या देशाला अभिमान वाटेल असं शिवस्मारक आम्ही उभं करू असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये विचार भिन्नता असली तरी सरकार म्हणून आमच्यात एकवाक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या कोणत्याही विकास कामांना स्थगिती दिलेली नाही, फक्त आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्यात सरकारचा शपथविधी होऊन बरेच दिवस झाले तरी अजून खातेवाटप झालेलं नाही. उद्यापासून नागपुरात सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत सरकार गंभीर नाही असा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. उद्याच्या अधिवेशनाबाबत रणनीती ठरवण्यासाठी विरोधी आणि सहयोगी पक्षांची बैठक आज नागपुरात झाली. त्यानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. खातेवाटपच झालेलं नसल्यानं प्रश्न कोणाला विचारायचे आणि उत्तरं कोण देणार हा सुद्धा मोठाच प्रश्न आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याबाबत सरकारनं अद्याप कोणताही निर्णय केलेला नाही असं ते म्हणाले. साधारणपणे 23,000 कोटी रुपये हे तात्काळ अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीपोटी या सरकारने स्वतः दिलेला शब्द पाळण्याकरता रिलीज केले पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. अद्यापर्यंत याच्यावर सरकारने कुठलाही निर्णय केलेला नाही हे दुर्दैवी आहे आणि म्हणून या अधिवेशनामध्ये आम्ही
सरकारला केवळ आठवण करून देणार आहोत. महाराष्ट्र हे कर्जबाजारी राज्य नाही, उलट आपण अजूनही कर्ज घेऊ शकतो. महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबद्दल लोकांच्या मनात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रगतीपथावर असलेल्या कामांना स्थगिती देणारं हे सरकार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल या आघाडी सरकारमधल्या घटक पक्षांचे नेते अपमानास्पद विधानं करतात आणि त्याबाबत शिवसेना मवाळ भूमिका घेते याचा निषेध म्हणून सरकारच्या चहापानावर आम्ही आज बहिष्कार घातल्याचं त्यांनी सांगितलं. हे सरकार स्थगिती सरकार आहे. प्रत्येक गोष्टीला स्थगिती देण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. आणि आता जवळजवळ महाराष्ट्र ठप्प आहे, कारण ज्याला पैसे दिले होते, ज्याची टेंडर झाली होती, अशा कामांना देखील स्थगिती देण्यात आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष तयार झालाय. ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, या ठिकाणी जर सरकारला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तो जरूर घ्यावा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशाचा इतिहासच माहीत नाही, त्यामुळे त्यांना सावरकर कसे कळणार असा सवाल करून फडणवीस म्हणाले की त्यांनी त्यांच्या बेजबाबदार वक्तव्याबद्दल देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य करत आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे राहुल गांधी जर त्यांच्या भूमिकेवर ठाम असतील तर काँग्रेसनं महाराष्ट्रात शिवसेना सरकारला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रपुरुषों का अपमान नाही सहेगा हिंदुस्थान अशी घोषणा देत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाबाहेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी यावेळी केली. हे जे काय सगळं चालू आहे हे मतांच्या राजकारणासाठी स्वातंत्र्यवीरांचा राष्ट्रवीरांचा क्रांतिकारकांचा वापर करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपल्या राष्ट्रपुरुषांची अवहेलना कधी सहन करू नका, कारण आपल्या देशापुढचे जे आदर्श आहेत ते नष्ट झाले तर पुढील पिढीसाठी एक प्रेरणादायी काही उरणार नाही आणि आपलं भविष्य अंधकार होईल. त्याच्यामुळे कृपा करून इतिहासात जे आपले महापुरुष आहेत त्या सगळ्याच महापुरुषांचा आदर केला पाहिजे. मी राहुल गांधींचं वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाकडून पुण्यातही डेक्कन परिसरातल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात आमदार माधुरी मिसाळ तसंच भाजपाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. नागपूरमध्येही भाजपातर्फे राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. भाजपा कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत यावेळी आंदोलन केलं. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या शिवसेनेनंही निषेध करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेस दिशाभूल करत असून नागरिकत्व सुधारणा कायदा नागरिकत्व काढून घेणार नाही तर नागरिकत्व प्रदान करणार आहे असं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून धर्म वाचवण्यासाठी भारतात आलेल्या लोकांना या कायद्यानं नागरिकत्व देण्यात आलं आहे. तसंच ईशान्य भारतासह देशभरातल्या सर्व राज्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे असं शाहनवाज हुसेन यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. सावरकरांनी देशासाठी मोठा त्याग केला आहे, त्यामुळे त्यांची तुलना राहुल गांधी यांच्यासोबत होऊ शकत नाही असं शाहनवाज हुसेन म्हणाले.
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी आज नवी दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. हिंसक आंदोलकांनी दिल्ली परिवहन मंडळाच्या बसेस जाळल्या आणि अनेक वाहनांचंही अतोनात नुकसान केल्याचं वृत्त आहे. या हिंसाचारात आंदोलकांनी अनेक नागरिकांना मारहाण केली आणि आसपासच्या अनेक घरांचंही नुकसान केलं आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करून लाठीमारही करावा लागला. जोपर्यंत हे आंदोलन शांतपणे सुरू होतं तोवर पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला नाही, पण जमाव हिंसक झाल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागली. दरम्यान याच मुद्द्यावर आसाममध्येही निदर्शनं करण्यात आली होती, पण आज परिस्थितीत सुधारणा झाल्याचं चित्र आहे. गेल्या 48 तासात इथं अनुचित घटना घडल्याचं वृत्त नाही. दिब्रुगड वगळता ईशान्य भागात विमानसेवा सुरळीत आहे, मात्र उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या 4th टप्प्याचा प्रचार काल सायंकाळी संपला. या टप्प्यात धनबाद, गिरीडोह, देवघर आणि बोकारो या जिल्ह्यातल्या 15 मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. बागोदर, जम्मुआ, गिरीडीह, डुमरी आणि टुंडी या 5 नक्षलग्रस्त मतदारसंघांमध्ये उद्या सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होणार आहे, तर अन्य 10 मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान चालेल. या मतदानासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. काल शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 371 लागू करण्याबाबतचा प्रस्ताव गृह मंत्रालयानं सादर केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं असून ते निराधार आहे आणि त्यात तथ्य नसल्याचं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यापूर्वीही माध्यमांनी अशा प्रकारचं चुकीचं वृत्त पसरवलं होतं असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या कर्तृत्वानं लोकांना आंतरिक प्रेरणा मिळते असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली आहे. सरदार पटेल हे खरे भारतरत्न होते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचं मोलाचं योगदान, त्यांचं कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणास्रोत आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गुजरातमधल्या आणंद इथं आज झालेल्या एका कार्यक्रमात सरदार पटेल विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पदव्या प्रदान करण्यात आल्या. शांतता, सौहार्द आणि पुरोगामी समाजाची निर्मिती करणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे, तसंच अशा समाजात कोणत्याही भेदभावाला थारा असता कामा नये असं ते यावेळी म्हणाले. समाजाच्या प्रत्येक घटकाला आपणही विकासाचा भाग असल्याचं वाटलं पाहिजे असंही उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मुंबईकरांच्या सुरक्षेबाबत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. सुरक्षित मुंबईसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाची पाहणी केली. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सुरक्षा यंत्रणेबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तींवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या. देशभरातल्या सर्व वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर कर भरण्यासाठी फास्टॅग आजपासून अनिवार्य करण्यात आला आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून याची अंमलबजावणी सुरू झाली. सरकारनं राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक कर भरणा प्रणालीच्याद्वारे टोलनाक्यांवर फास्टॅगद्वारा कर भरणं अनिवार्य केलं आहे. यामुळे इंधन आणि वेळेची बचत होईल, प्रदूषणाला आळा घातला जाईल, तसंच टोलनाक्यांवर विना अडथळा वाहतूक शक्य होईल. फास्टॅगमुळे वाहन चालकांना कर भरण्यासाठी आता टोलनाक्यांवर थांबावं लागणार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सर्व टोलनाके इलेक्ट्रॉनिक टोल आकारणी प्रणालीनं सज्ज केले आहेत. टोलनाक्यांवरील केवळ एक मार्गिका वगळता बाकी सर्व मार्गिका केवळ फास्टॅगसाठी असतील. फास्टॅगमुळे चालत्या वाहनातूनच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट कर भरता येईल. फास्टॅग नसलेलं कुठलंही वाहन इलेक्ट्रॉनिक टोलनाका भरणा मार्गिकेतून गेलं तर त्याला दुप्पट कर भरावा लागेल. आपल्या हक्काचे पैसे वसूल करण्यासाठी 3 महिन्यांपासून नेतेमंडळी आणि न्यायालयाकडे दाद मागणाऱ्या पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन
सरकार त्यांच्यासोबत आहे असं आश्वासन दिलं, तसंच या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागवला. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे आता पैसे परत मिळतील अशी आशा या खातेधारकांनी व्यक्त केली. याआधी या खातेधारकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा बैठक होणार आहे असंही या खातेधारकांनी सांगितलं. लंडनमध्ये काल झालेल्या एका कार्यक्रमात जमैकाच्या टोनी अँड सिंग हिची मिस वर्ल्ड म्हणून निवड करण्यात आली. फ्रान्सची ओफेली मेझिनो दुसऱ्या क्रमांकावर तर भारताची सुमनराव तिसऱ्या क्रमांकावर राहिली. सुमनराव ही राजस्थानात राहणारी असून तिनं जून महिन्यात मिस इंडिया 2019 विजेतेपद पटकावलं होतं. या स्पर्धेत 120 देशातल्या सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या चेन्नई इथं सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजसमोर 288 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा सलामीवीर सुनील अमरीत दीपक चहरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. दरम्यान वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताकडून श्रेयस अय्यरनं 70 तर ऋषभ पंतनं 71 धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 1 बाद 64 धावा झाल्या आहेत. हवामान. नागपुरात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार उदासीन असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या मवाळ भूमिकेच्या निषेधार्थ विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी विरोधकांची मागणी. आर्थिक बाबतीत महाराष्ट्र आजही अव्वल स्थानावरच असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा. मात्र विद्यमान राज्य सरकार हे स्थगिती सरकार असल्याचा त्यांचा आरोप. नागरिकत्व कायद्याच्या पार्श्वभूमीवर आसाममधल्या परिस्थिती सुधारणा. इंटरनेट सेवा मात्र उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत बंद. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी वाहिली आदरांजली. मुंबईकरांच्या सुरक्षेबाबत विविध उपाययोजना करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना. देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर पथकर भरण्यासाठी आजपासून फास्टॅग अनिवार्य. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं वेस्ट इंडिज पुढे 288 धावांचं आव्हान. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. महाविकास आघाडीचं हे पहिलंच अधिवेशन आणि तेही केवळ 6 दिवसांपुरतंच मर्यादित असल्यानं नेमकं काय कामकाज होणार हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. या अधिवेशनाच्या अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.